Presented by Supertech, yours for life. In partnership with Dainik Bhaskar, in association with NTPC, lighting every third bulb in India. Three times better, Bharti Cement first, everything else next. Knowledge Partner, Outdoor Partner, NS Publicity, Radio Partner. स्पेशल मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत गुढी पाडव्याचं सेलिब्रेशन. तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. आज दिवसभर गुढी पाडव्याचा हा उत्साह ठिकठिकाणी होता. गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आपण कौतुकानं गुढी पाडव्याला चैत्र पाडवाही म्हणतो. निसर्गामध्ये चैत्राची चाहूल लागलेली असते आणि हे सगळं चैतन्य घेऊन उत्साह घेऊन हा पाडवा येतो. गुढी पाडवा साजरा करण्याच्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. आपण बघणार आहोत या परंपरांचे चैत्र रंग. आजचा गुढी पाडवा म्हणजे शालिवाहन शक 1934 चा वर्षारंभ आहे. आपल्याला हे थोडा खूप कमी जणांना माहिती असेल, पण हा शालिवाहन कालगणना करणारा हा शालिवाहन नेमका कोण होता? आपण मराठी माणसं त्याच्याच नावानं कालगणना का करतो? 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये असं काय झालं ज्यामुळे मराठी वर्षाची सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करतायत. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाहीये. बघूया याबद्दलचा एक खास रिपोर्ट. ठिकाण नाशिक, वर्ष इसवी सन 78. मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता आणि त्यांना परतावून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमी पुत्रासमोर. आणि त्यानं ते मोठं आव्हान अगदी लीलया पेललं. तेव्हापासूनच महाराष्ट्रात गौतमी पुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावानं कालगणना सुरू झाली. शालिवाहन कुळातला गौतमी पुत्र सातकर्णी हा सर्वात पराक्रमी राजा. प्रतिष्ठान म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोप पर्यंत पोहोचला होता. पैठण मध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच त्यावेळेच्या सुबत्तेची कल्पना येते. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हे अतिशय सुरेख अशा प्रकारचं सुवर्णयुग होत. अशी भरभराट महाराष्ट्राची पुन्हा झाली नाही. इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांनी गौतमी पुत्र आणि संपूर्ण शालिवाहन कुळाचा अभ्यास केलाय. ते सांगतात की शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमी पुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला. महाराष्ट्रीय असल्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे, पण या महाराष्ट्राची अस्मिता ज्या राजांच्या काळात जन्माला आली त्या शालिवाहनांचा मात्र सगळ्यांना विसर पडलाय आणि याचीच खंत फक्त इतिहासकारांना आहे. त्या कालखंडामध्ये दळणवळण म्हणा किंवा अन्य प्रगत साधनं नसल्यामुळे लिखाण करून ठेवणं, छायाचित्र करून घेणं वगैरे वगैरे, म्हणजे त्यांची साधनं ही आपल्याला उत्खननातून मिळतात किंवा दंतकथातून मिळतात. पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमी पुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. किमान गुढी पाडव्याच्या दिवशी तरी आपण या आद्य मराठी शूरांचं स्मरण नक्कीच करायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सोबत माधव सावरगावे, IBN लोकमत, औरंगाबाद. मराठी